सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड, मिरज। ढगाळ वातावरण आणि पावसाच्या शिडकाव्यामुळे सांगली जिल्ह्यातील 40,000 एकरावरील द्राक्ष बागांना धोका बसलेला आहे। बागाचे मालक आता सध्या चिंतेत आहेत, औषध फवारणी जोरात सुरू आहे। सांगली जिल्ह्यात गेले 2 दिवस ढगाळ वातावरण आणि पावसाच्या शिडकाव्याने पुन्हा एकदा द्राक्ष बागादार हबकले आहेत। फुलोऱ्यातील द्राक्ष बागादारात चिंता वाढली आहे। आणखी 2 दिवस असे ढगाळ वातावरण राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितलेले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी याची धास्ती घेतली आहे। बदलत्या हवामानापासून द्राक्ष बाग वाचवण्यासाठी शेतकरी औषध फवारणी सुरू केली आहे। जिल्ह्यातील सुमारे 40,000 एकरांवरील बागा सध्या धोक्यात आहेत। निसर्गाशी 2 हात करून उत्पादन घेतले आहेत। एकीकडे दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी, अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे। सर्वाधिक फटका द्राक्ष शेतीलाही बसला आहे। हे जे अवकाळी पाऊस झालेला आहे आणि हे वातावरण बदललं आहे, त्यामुळं द्राक्षबागेमध्ये ना करपा आणि बॅक्टेरिया, आता हे जेव्हा क्लायमेट हे होणार आणि ज्यावेळेला परतानी ऊन चालू होईल त्यावेळी परतानी धावण्याचा आणि प्रादुर्भाव जे लेट छाटणी आणि हे या बदलल्या वातावरणामुळे करपा, बॅक्टेरिया, परत धावण्याचा रोग हा प्रादुर्भाव देऊ शकतो आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं पूर्णपणे नुकसान होणार हे सगळं या निसर्गाच्या वातावरणामुळं। त्यामुळे शासनानं शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत करावी ही एक विनंती करू। शेतकऱ्यांनी मोठ्या एकदम कर्ज वगैरे सगळं काढून ही द्राक्षबाग उभा केलेला आहे आणि आता त्यांनी ह्या प्लॉटला भयानक औषधांचा खर्च करून आत्तापर्यंत ह्या बागेला इथंपर्यंत आणलेला आहे आणि आता पूर्णपणे हे जर नुकसान झालं तर शेतकरी कर्ज काढून सगळं हे करून औषध त्याचे आणून आता त्या औषधांचं त्यांच्या दुकानदारांचे बिलं कसं भागवायचं हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभारला आहे। त्यामुळं शेतकरी पूर्ण असा तळाला गेलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा एक मोठा प्रश्न आहे की आता औषध दुकानदारांचे पैसे कसे घालवायचे, कर्ज एवढं मोठं आपल्या पाठीशी आहे आणि ही एक अत्यंत गांभीर्याचा विषय आहे आणि ह्याच्याकडे शासन लक्ष द्यावं ही एक विनंती करतो।